बिस्किट असो किंवा कुकीज असो, आपल्याकडे सर्वांनाच म्हणजेच लहानांना मोठ्यांना सर्वांनाच आवडतात. आणि त्या घरी बनवलेल्या असतील तर खाण्याची मजा खरंचच मस्तच. तर आज मी चॉकलेट कुकीज बनवून दाखवणार आहे. चला तर मग सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चॉकलेट कुकीज करण्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये अर्धा कप आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे. पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी कमी जास्त करू शकता. त्यानंतर तूप घालायचं आहे. तूप हे अर्ध्या कपाला अगदी थोडेसे कमी मी इथे घालत आहे आणि हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. याचं टेक्स्चर क्रीमी व्हायला पाहिजे. 5 मिनटं हे असेच फेटून घ्यायचे आहे. 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर खूप मस्त झालेलं आहे, आपल्याला हवं तसं क्रीमी झालेलं आहे. यानंतर आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि या चाळणीमध्ये 1.5 कप मैदा घालायचा आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. यानंतर यामध्ये मी कोको पावडर घालणार आहे. कोको पावडर साधारण 4 चमचे घालायचे आहे. त्यानंतर इथे मी बेकिंग पावडर घालणार आहे. बेकिंग पावडर आपल्याला 1/2 टीस्पून घालायची आहे. बेकिंग पावडरमुळे बिस्किट किंवा कुकीज मस्त असे खुसखुशीत होतात. त्यानंतर अगदी चिमूटभर इथे मी मीठ टाकत आहे. मिठामुळे या कुकीजला चव खूप छान येते. अगदी चमच्याने हे सगळे मिक्स करून घ्यायचे आहे आणि चाळणीने या चाळून घ्यायचे आहे. मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर हे सर्व चाळणीने चाळल्यामुळे व्यवस्थित मिक्स होते. हे बिस्किट करायला अतिशय सोपे आहेत. याला आपल्याला ना ओव्हन लागत ना कुकर लागत. इथे मी कढईमध्ये हे बिस्किट बेक करणार आहे. चॉकलेट कुकीज किंवा चॉकलेट बिस्किटांच्या साहित्यात आपल्याला व्हॅनिला एसेन्स घालायचं आहे. व्हॅनिला एसेन्स मी अगदी 1/2 टीस्पून घालत आहे. त्यानंतर हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. दूध हे अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि याचा घट्ट गोळा बनवायचा आहे. दूध यामध्ये एकदम जास्त घालायचे नाही, अंदाज घेत थोडं थोडंच घालायचं आहे आणि असे हलक्या हातानेही आपल्याला मळून घ्यायचे आहे. कुकीजचा किंवा बिस्किटांचा गोळा मळून तयार झाल्यानंतर त्यातूनच एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावर असा गोलगोल करायचा आहे. त्याला चपटा आकार द्यायचा आहे, म्हणजे त्याला बिस्किटांचा आकार द्यायचा आहे. अशाच प्रकारे मी बाकीच्या कुकीज तयार करून घेते. इथे एका प्लेटला मी थोडेसे तूप लावलेले आहे, त्यावर बटर पेपर लावून घ्यायचं आहे आणि या कुकीज या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. कुकीज ठेवताना थोड्याशा अंतरानेच ठेवा, त्या फुलतात म्हणजे मग त्यांना अशी जागा राहील फुलण्यासाठी. इथे मी 4 कुकीज ठेवत आहे. आपल्याला कढईमध्ये या कुकीज बेक करायच्या आहेत, त्यामुळे इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे. स्टँड नसेल तर तुम्ही प्लेट किंवा वाटी ठेवू शकता. ही कढई गॅसवर ठेवून आपल्याला 5 मिनटं गरम करून घ्यायची आहे. 5 मिनटानंतर ही प्लेट आपल्याला या कढईमध्ये ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 20 ते 25 मिनटं या कुकीज बेक करून घ्यायचे आहेत. 15 मिनटानंतर कुकीज बेक झाल्यात की नाही हे तुम्ही सुरीने पाहू शकता. कुकीज बेक झाल्या नसतील तर पुन्हा 5 ते 10 मिनटं कुकीज बेक करून घ्या. इथे आपल्या चॉकलेट कुकीज तयार झालेल्या आहेत. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.